इकडे सर्वसामान्य माणसाला दवाखान्यात जाणं परवडणारं नसतं, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण होतो. परंतु इंदापूर तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रामध्ये सर्वसामान्य लोकांचे मोफत इलाज होत आहेत. उत्तम आरोग्य तपासणी, राहण्याची सोय, देखणी इमारत हे सर्व करून दाखवलंय. पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी 2 वर्षांपूर्वी आरोग्य सभापती म्हणून काम हाती घेतलं आणि इंदापूर तालुक्यात 18 कोटी रुपयांची तरतूद आरोग्य सेवेसाठी इंदापूर तालुक्यातील नागरिकांना करून दिली आहे. इंदापूर तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र सुसज्ज बनवण्यासाठी प्रवीण माने यांनी 18 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. त्यामध्ये सुसज्ज इमारत, उपकेंद्रामध्ये इतर सुविधा, सर्व उपकेंद्रामध्ये डॉक्टर, सर्व प्रकारचं लसीकरण उपलब्ध करून दिलंय. सर्पदंश, कुत्रा चावणं, त्याचबरोबर डेंग्यू, हिवताप, मलेरिया, चिकनगुनिया या आजारावर तातडीची सेवा उपलब्ध होते असं मत प्रवीण माने यांनी व्यक्त केलंय. यामध्ये सुचिपीकरण असेल, पिविंग ब्लॉक असेल, त्याचबरोबर अतिरिक्त रिनिव्हेशन असेल, अशा पद्धतीची कामं आपण केल्यामुळं सर्वसामान्य लोकांना आरोग्य सेवा इथून पुढं सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चांगली मिळणार आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिलिव्हरी रूम नव्हत्या, ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पिविंग ब्लॉक नव्हते, ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऑपरेशन थिएटरची सुविधा व्यवस्थित नव्हती, कॉट नव्हते, बेड नव्हती, सलाईन स्टँड नव्हती, खुर्च्या नव्हत्या, त्याचबरोबर मोठी हॉल नव्हती, अशा सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, मग सनसरचं प्राथमिक आरोग्य केंद्र असू द्या, त्याचबरोबर लासुरण्याचं असू द्या, पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्र असू द्या, बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्र असू द्या, कळस प्राथमिक आरोग्य केंद्र असू द्या, बावडा प्राथमिक आरोग्य केंद्र असू द्या, निर्वांगी प्राथमिक आरोग्य केंद्र असू द्या, सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीनं अत्याधुनिक मशिनरी आणि एक यंत्रसामुग्री 1-2 वर्षांमध्ये आपण वाढवण्याचं काम एक आरोग्य सभापती म्हणून या ठिकाणी केलेलं आहे. आरोग्य खात्यासाठी तालुक्यात किती निधी उपलब्ध केला? जवळपास आरोग्य खात्याअंतर्गत आपण नाही म्हणलं तरी 18 कोटीच्या आसपास आरोग्य खात्याअंतर्गत, म्हणजे बांधकाम, सुशोभीकरण आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि यंत्रसामुग्री यासाठी आपण 18 कोटी रुपये फक्त इंदापूर तालुक्यासाठी आपण निधी आणला. आणि या निधीच्या माध्यमातून आता इथून पुढं कायमस्वरूपी आमच्या सर्वसामान्य लोक, काही श्रीमंत लोक काही आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येत नाहीत, जी गरीब लोक आहेत अशीच लोकं या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येतात आणि त्यांना आरोग्य सेवा चांगली मिळावी ह्या हेतून सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा आपण कायापलट केलेला आहे. आता आपण वरकुटे बुद्रुक येथे उपकेंद्र अतिशय चांगल्या पद्धतीने उभा झालेला आहे, तिथे लवकरच सुरुवात होईल. अशी बरीच प्राथमिक आरोग्य केंद्र, शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे किंवा अशी नवीन उभारलेली प्राथमिक आरोग्य, त्यातून लोकांना चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळणार आहे. आता पावसाळा चालू झालेला आहे, या पावसाळ्यामध्ये अनेक साथीचे रोग येण्याचा संभव राहतो, मग डेंग्यू असेल, मलेरिया असेल, चिकनगुनिया असेल, आणि स्वच्छ पिण्याचं पाणीसुद्धा असलं पाहिजे या संबंधित सुद्धा जनजागरण मोहीम राबवण्यासाठी मी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे परवा दिवशीच या ठिकाणी मीटिंग घेतली आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये सह तालुक्यासह एक साथीचे रोग कंट्रोल करण्यासाठी उपाययोजना मग राबवण्यासाठी मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा मोफत मिळते आणि कुठल्याही महागड्या खासगी दवाखान्यात दाखल होण्याची गरज नाही.